पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झालेले संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांनी 7 दिवस या ठिकाणी आंदोलन केलं ते अतुल शेठ बेलके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमचे मार्गदर्शक प्रदीप शेठ गारडकर, त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय शेठ काळे, तालुका अध्यक्ष पांडुरंगदादा पवार, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अशोक शेठ घोलत, किशोर शेठ दांगडा, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मंडळी आणि उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधुवान प्रतिनिधी, खरंतर आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेला गेले 7 दिवसापासून अटल शेठच्या माध्यमातून या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे. अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या. खरंतर आदरणीय पद्मविभूषण जनरल शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या माध्यमातून खरंतर या जुन्नर तालुक्यामध्ये 5 धरणं उभी राहिली. आणि ताई, खरंतर ज्या ज्या वेळेला जुन्नर तालुक्यामध्ये आमचे पाहुणे रवाने येतात त्या त्या वेळेला म्हणतात की खरंच तुम्ही फार समाधानी आहे, तुमच्याकडे 5 धरणं. आणि आज आमची अशी परिस्थिती का 5 धरणं असून आम्हालाच प्यायला पाणी नाही. धरणाच्या खाली असलेल्या गावाला आजही आमच्याकडे टँकर चालू आहे. खर तर 5-6 वर्षापूर्वी जुन्नर तालुक्यामध्ये या ठिकाणी आम्हाला कधीच पाणी कमी पडलं नाही. आणि आज मागच्या लोकसभेच्या वेळेला नगर जिल्ह्यामधला एक उमेदवार सांगतो की तुम्हाला उद्या या ठिकाणी पाणी पोहोचवलं जाईल आणि पोलीस संरक्षणामधून जुन्नर तालुक्यामधून त्या ठिकाणी पाणी पोहोचवलं जातं. त्यावेळेला आम्ही आंदोलन केली, ज्यावेळेला आंदोलन केलं त्यावेळेला पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आमच्या घरी गेले 2 दिवसापासून त्या ठिकाणी आमच्यावर लक्ष ठेवून होते. त्यावेळेला आम्ही आंदोलन केलं, आजही आमच्या 80 जणांवर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहे. आज अशी परिस्थिती आहे की पाणी तर जातच आहे पण आमचे कार्यालय सुद्धा चालले नाही. आज एक छोटस कार्यालय त्या ठिकाणी चाललंय, येथे पाहता येत नाही. छोटस कार्यालय गेल्यानंतर काय जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया होती. आज छोटस कार्यालय चाललंय पण त्याचे तीव्र परिसर या ठिकाणी या जुन्नर तालुक्यातल्या शेतकरी वर्गाचे आहे. उद्या जर हे कार्यालय या ठिकाणी पुन्हा आणलं नाही तर जाळपोळ सुद्धा या ठिकाणी होऊ शकते अशा भावना या शेतकऱ्यांच्या. आज जर पाहिलं संजय शेट्टी आता सांगितलं का पाकिस्तान मधून कांदा आयात करतायत. 2 वर्षापूर्वी काय परिस्थिती होती, या महाराष्ट्रामध्ये विक्रमी साखरेचं उत्पादन झालं, त्यावेळेला सुद्धा साखर पाकिस्तान मधून आणली. आजही आमच्या शेतकऱ्यांना 2 रुपये कुठेतरी वाढले नाही कांद्याचे, कांदा कांदा पाकिस्तान मधून. आमच्याकडे पण अशीच परिस्थिती झालेली आहे, बाहेर न येता उमेदवार सुद्धा आता आयात करायला अशी परिस्थिती आमच्या जुन्नर तालुक्याची सुद्धा या ठिकाणी झाली. खर तर सर्वपक्षीय आंदोलन या ठिकाणी होतंय. आज जरी या ठिकाणी राष्ट्रवादीचा झेंडा जरी असला तरी पण ज्यावेळेला आंदोलन चालू होतं त्यावेळेला काही सर्वपक्षीय त्या ठिकाणी झेंडे लावले होते. मनसेचा झेंडा होता, काँग्रेसचा झेंडा होता, शेतकरी संघटनेचा झेंडा होता, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि सगळ्या पक्षांच्या आंदोलनात सर्व शेतकरी गेले 7 दिवसापासून या ठिकाणी हजेरी लावून जात आहे. उद्याच्या काळामध्ये जर हे कार्यालय या जुन्नर तालुक्यात परत आणलं गेलं नाही तर मला वाटतं का या ठिकाणी जे काही निर्णय शेतकऱ्यांचे होतील ते मतदानातून आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे. नक्कीच या ठिकाणी
पाणी कमी दुष्काळ ज्या वेळेला पडला होता पाणी खाली सोडत होते त्यावेळेला आमच्या शेतकऱ्यांचे भाजीपाला असं ऊस असं ऊसाचं तर कल्पतरावांनी या ठिकाणी सांगितलं आज 4 लाख टन ऊसाचं कमी गाळप कारखान्याच्या या ठिकाणी होणार आहे. याचा फटका खरं तर सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मी आधीचा वेळ या ठिकाणी घेणार नाही परंतु ताई गेले 7 दिवसापासून या आंदोलन या ठिकाणी चालू आहे. अनेक शेतकरी आहेत अतुल शेठ त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी देणारच आहे. परंतु पक्ष आणि आंदोलनाच्या या पलीकडचा एक भाग आपल्याला मला सांगायचा आहे की गेले 7 दिवसापासून या आळेफाट्या चौकामध्ये जे आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजले का मच्छरांचं गुणगुण चालू शकतो. दिवसभर त्या ठिकाणी एवढे मोठ्या प्रमाणामध्ये धूळ आहे की गेले 3 दिवसापासून आपण शेतीची तब्येत त्या ठिकाणी बिघडली. काल दुपारनंतर त्यांना आळेफाटा हॉस्पिटलला नेलं, नारायणगावच्या नेलं, नंतर राहून डॉक्टरांच्या तिथे ऍडमिट केलं. आताही 1 तास मी त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी बसलो होतो. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं तुम्ही जाऊ नका परंतु ते काय ऐकायच्या मनस्थितीत नाहीये. मला असं वाटतं का हे आंदोलन या ठिकाणी चालूच राहणार आहे. हे आंदोलन आपण शेवटपर्यंत चालू ठेवू जोपर्यंत या ठिकाणी हे कार्यालय हे उपलब्ध. परंतु हे आंदोलन तुम्ही हे आंदोलन न करता अतुल शेठ या तालुक्यामध्ये फिरून सगळ्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आपण हे आंदोलन शेवटपर्यंत चालू ठेवू आणि गेले 1 महिनाभरामध्ये जर हे कार्यालय या ठिकाणी आलं नाही तर पूर्ण तीव्रतेने त्या ठिकाणी आंदोलन करू. ताई ह्या गोष्टी तुम्ही अतुल शेठला थोड्याशा समजून सांगा. गेले 4 दिवस कालपासून मी समजून सांगून ते काय ऐकत नाही एवढी आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तुम्हाला या ठिकाणी विनंती आहे असं अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी जातो. धन्यवाद. जय जय महाराज. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.